नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ मैत्रिणी खूप खास होणार आहे, आणि म्हणजे मी माझी यूट्यूबची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे जे गुगल अडसेन्स पिन आहे ते मला केव्हा आलेले आहे, तुम्हालासुद्धा हे येण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, आणि माझा अनुभवसुद्धा तुमच्यासोबत थोडासा शेअर करणार आहे. कारण हे पिन हे यायला किती दिवस लागतात, किंवा तुम्ही या हे जे गुगल अडसेन्स पिन आहे हे येण्यासाठी काय काय करावं लागतं ते मी सांगणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ते मी कधी येणार आहे ते मी सांगणारच आहे. तर मी माझं यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर काय काय केलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी मी यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर मला माहीत नव्हतं की कोणकोणत्या प्रकारचे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड, एकच कंटेंट घ्यायचा किंवा आणि मिक्स कंटेंट, काही माहीत नव्हतं मैत्रिणीनो. यूट्यूब चालू केल्यानंतर जस्ट व्हिडिओ अपलोड करायची, पण हळूहळू समजत गेलं की एक कंटेंट असतो, एक घ्यायचा असतो, त्यामुळे यूज बऱ्यापैकी येतात. तुम्ही मिक्स असला तरी तुम्ही घालू शकता, पण यूज थोड्या प्रमाणात कमी येतात त्या तशा चॅनलला. त्यामुळे मी तरी मिक्सच घालत होतो, त्यामुळे बऱ्याच दिवस झाले माझा चॅनल ग्रोथ होत नव्हता. पण त्यानंतर मी माझे शिलाईचे व्हिडिओ चालू केले, त्यामुळे शिलाईच्या बऱ्याच अशा व्हिडिओना माझ्या चॅनलवरती ग्रोथ बऱ्यापैकी आली. मी शिलाईचे माझे व्हिडिओ जेव्हापासून अपलोड करत गेली तेव्हापासून मग बऱ्यापैकी माझा चॅनल ग्रोथ होत गेला. त्यामुळे मी जास्त विचार केला की आता माझ्या चॅनलवरती कुठल्या प्रकारचे व्हिडिओ घातल्यानंतर व्ह्यूज यायले, त्याप्रकारे मग मी शिलाईचे व्हिडिओ जास्त प्रकारे अपलोड करत गेले. तर आत्ता मी हे पिन मला केव्हा आलं ते मी सांगते तुम्हाला. म्हणजे मी माझं जे हे पिन यायला अगोदर मी काय काय केलं आहे ते मी सांगते. आता प्रत्येक मैत्रिणी यूट्यूबवरती काम केल्यानंतर समजतं की हा आपल्याला हे काम म्हणजे आता हे कम्प्लीट व्हायला पाहिजे, किंवा मी आपण कुठली यूट्यूबवरती काम केल्यानंतर ह्या प्रकारे असतं हे जेव्हा आपण काम करत असतो तेव्हाच समजत असतं. माझंसुद्धा तसंच झालेलं आहे, मला अगोदर काही माहीत नव्हतं. जसजसं आपण व्हिडिओ बनवत गेलो आणि यूट्यूबवरनं ए मेलसुद्धा येत असतो की तुम्ही ही रिएक कम्प्लीट केला आहे, किंवा म्हणजे काय असतात प्रोसेस ते होत असतात. अगोदर बऱ्यापैकी शॉर्ट्सवरती माझे सबस्क्रायबर वाढले होते, पण जो शॉर्ट्सचा जो 10-10 मिलियन काहीतरी तेवढे तुमचं कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्ही मॉनिटायझेशन करू शकता. पण मला शॉर्ट्सवरती एवढं पॉसिबल होत नव्हतं, कारण 10 मिलियन कसं पूर्ण करायचं तेच कळत नव्हतं. मग त्यासाठी मग मी काय केलं आहे, शक्यतो जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड केले, तेही माझे शिलाईचे. मग शिलाईचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय होत होतं, जो वॉच टाईम होत होता तो बऱ्यापैकी भरून येत होता. मग मला वाटलं की आता मी बऱ्यापैकी शिलाईचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर माझा वॉच टाईम भरून येत आहे, त्यामुळे मी कंटिन्यू माझे शिलाईचे काम सुरू केलं. कारण बऱ्याच माझे व्हिडिओ हे लोकांपर्यंत पोहोचत होते आणि लोकांना ते माझे व्हिडिओ आवडतसुद्धा होते, त्यामुळे मी शिलाईच्या व्हिडिओमुळे माझा जो चॅनलचा वॉच टाईम आहे यूट्यूबचा तो माझा कम्प्लीट केला आहे. आणि सबस्क्रायबर तर अगोदरच कम्प्लीट होतात, कारण 500 सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला जास्त दिवससुद्धा लागत नाही. अगोदर 1000 होते, पण आता 500 तुम्ही सबस्क्रायबर पूर्ण केल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतो. आता मला सबस्क्रायबरचं टेन्शन नव्हतं, सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले होते. वॉच टाईम मी माझे शिलाईचे जे व्हिडिओ होते त्याच्यामुळे वॉच टाईम माझा शॉर्ट्सला माझे कम्प्लीट झाला नव्हता, तर वॉच टाईम माझा 3000 कम्प्लीट झाला. त्यानंतर मग मॉनिटायझेशन होतं चॅनलचं. मॉनिटायझेशन झाल्यानंतर अर्निंग सुरू होतं. अर्निंग सुरू झाल्यानंतर मैत्रिणू तुम्हाला तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमच्या यूट्यूबला $10 झाले पाहिजे, म्हणजे $10 झाले पाहिजे. मग $10 झाल्यानंतर तुम्ही गुगल ॲडसेन्स पिनला अप्लाय करू शकता. हे अप्लाय केल्यानंतर बरेच गुगल ॲडसेन्स पिन अप्लाय करत असताना तुम्हाला ॲड्रेस विचारला जातो. मग जो आधार कार्डवरती ॲड्रेस असतो त्याच ॲड्रेस याला अप्लाय करावा लागतो. म्हणजे तुम्ही सपोज तुम्ही त्याला प्रूफ मागितलं जातं, आता तुम्ही आधार कार्ड दिला आहे, आधार कार्डवरती तुमचा कोणता ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस द्यावा लागतो, त्यामुळे हे व्यवस्थित ॲड्रेसवरती पोहोचू शकतं.
हे मात्र महत्त्वाचं आहे, तुमचा जो आधार कार्ड वरती ऍड्रेस आहे तोच तुम्ही याला सुद्धा अप्लाय करू शकता। म्हणजे कन्फ्यूज होत नाही की पाठवताना सुद्धा कुठल्या ऍड्रेस वरती यायचं ते, आणि हे किती दिवसामध्ये येतं। तर तुमचं यूट्यूब वरती $10 पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अप्लाय करावा लागतो गुगल ऍडसेन्सला। मग त्यानंतर एक आठवडा घेतं, तुम्ही शहरात राहत असाल तर एक आठवडा घेतं, आणि जास्त खेडेगावात राहत असाल तर 1-2 आठवडे घेऊ शकता। आणि यूट्यूबवरून मेलसुद्धा केला जातो की गुगल ऍडसेन्स बिल आम्ही तुम्हाला पाठवला आहे म्हणून, त्यामुळे आम्हाला समजून येतं की आपला गुगल ऍडसेन्स बिल एवढ्या तारखेपर्यंत येऊ शकतो हे त्यांनी मेल करून सांगितलं जातं। आणि तुम्ही जे आधार कार्डवरती तुमच्या कुठलाही तुम्ही ॲड्रेस मेन ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवरती येतं। आणि हे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला काम असतं की ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, गुगल ऍडसेन्स पिन हे तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती ओपन करावं लागतं, गुगल ऍडसेन्स पिन हे ओपन करावं लागतं। आणि त्याच्यामध्ये हे असे कोड असतात, तुमच्या अकाउंटला हे कोड व्हेरिफिकेशन करायचं असतं, म्हणजे सबमिट करायचं असतं। त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा असतं मैत्रिणींनो, तुम्हाला स्वतः जर तुम्हाला आल्यावरती समजेल की मला सुद्धा माहीत नव्हतं की काय असतं, स्वतः हातात आल्यानंतर समजलं की काय करावं लागतं, पुढे दिलेलं असतं त्यांनी, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही नाही। जेव्हा तुमचं मॉनिटायझेशन होतं आणि तुमच्या चॅनलवरती $10 जमा झालेले असतात तेव्हा हे गुगल ऍडसेन्स पिन येतं। त्यानंतर त्यांनी लिहिलेलं सुद्धा असतं तुमचा गुगल ऍडसेन्स पिन अकाउंट काढावा लागतो, त्यामध्ये हा तुमचा जो पिन नंबर असतो त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि व्हेरिफिकेशन करावं लागतं, चेक करावं लागतं की तुमचा ॲड्रेस व्यवस्थित आहे का, तुम्हाला म्हणजे पेमेंटसाठी असतं ते, त्यामुळे तुम्ही चेक करावं लागतं आणि मग सबमिट करावं लागतं। आता मैत्रिणी हे येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, कारण मी सुद्धा भरपूर मेहनत घेतली आहे, त्यामुळे माझं सुद्धा हे भरपूर दिवस झाले आलं आहे, पण मी याचा व्हिडिओ बनवला नव्हता आणि माझ्या मैत्रिणीकडे विचारलं होतं, त्यामुळे मी याबद्दल तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते, म्हणजे गुगल ऍडसेन्स पिन हा केव्हा येतो ते मी सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।